অ্যাডভোকেট সতীশ সোনা খানজা কুড়িচে নিম্ন সংস্কার কামাকড়ে চুকারপণা করপী কর্মচাৰ্যांचे কর কারবাইচে শিটকাউনি পর্যটন মন্ত্রীচ্যা বিধানাচো বঞ্জারা সমাজান কেলো নিষেধ उपेक्षितांचे कैवारी आणि समाज वावुरपी ॲडव्होकेट सतीश शरदचंद्र सोनक हांका शुक्रारा सकाळी पणजे पाटार सिव्हील कोर्टान काळजाचो मॅसिव आताक आयल्यान मरण आयले. सकाळी कोर्टान केशी खातीर ते गेल्ले कडेन आताक येऊन जमनीर पडले. लोकांनी तांकां सावरपाचो यत्न केलो. 108 अँब्युलन्स आपयली पूण ती उसरा पावली. तो मेरेन तांचे प्राण गेल्ले. गोय वैजकी हॉस्पिटलान व्हेल्या उपरांत दोतोरांनी तांकां मरण आयिल्ल्याचे घोशीत केले. ॲडव्होकेट सोनक गोंयातले एक नामनेचे समाज वावुरपी असले. गोयच्या सांस्कृतिक साहित्यिक मळार मुखार आसपी हे व्यक्तिमत्व आज आमचे मदिनात. लॉस ऑफ सतीश, गोवा हॅज लॉस्ट अ यंग डायनॅमिक वायब्रंट सोशल वर्कर हू ऑलवेज वर्कड फॉर द वेलफेअर ऑफ द पीपल. ही वॉज नॉट एनिमल बाय पॉलिटिक्स बट ऑलवेज स्ट्रोव टू वर्क फॉर द वेलफेअर ऑफ द डाऊन ट्रॉडन. वी रिक्वायर मोर सच यंगस्टर्स in the days ahead if Goa has to go ahead. Satish will be lost, but his thoughts, ideas perhaps will be shared by others and they will carry those ideas and thoughts forward. Satish Bab Sonak ek sachcho karyakarta ashillo, ek social activist for the true causes, ani sadat ek weakest of the weak manchaja cause gyeon to jagattalo. तो आता आमच्या मध्ये ना. हांव ताज्या कुटुंबाच्या दुःखान, ताज्या सगळे मित्र परिवाराच्या दुःखान सहभागी असा. देवाकडे मागता की ताज्या आत्म्याक शांती लाभू. आयज पणजे एक बऱ्या मनशाक मुकल्या, आमचो समाज एक बऱ्या मनशाक मुकल्या, आणि ताजी उणीव ही सदांच आमकां उरतली. गोवा हॅज लॉस्ट अ व्हेरी बीग सोशल ॲक्टिव्हिस्ट वॉज कंप्लिटली whose commitment to the cause, there's nobody better than him who has shown huge commitment to the cause. The death he has died is a death to die for. He has died at a place where he loved to work, where he loved to fight for the downtrodden. So I think his death is a death to die for, but it was a little too early because there is so much of science available now. Unfortunate that it was a little too early, but whatever he has done for the downtrodden in Goa will always be remembered, can never be forgotten. He was an idol to us who saw in him a big leader in the initial student movement. Satish Sonaka itlo nishkapat ani sarko niragas samaj sevak ame palelna. Khub janak वेगवेगळी टेन्शन असतात, पण समाजाचे टेन्शन आयुष्यभर जेणे घेतले आणि समाजाचे टेन्शन घेऊन या संसाराक अंतरलो असं सतीश सोनक. मागीर वानरमाऱ्याचो प्रश्न असू, खंयच्याय गव्हर्मेंट सर्वंटाचेर किंवा बाकीच्या कोणाचेर जाल्लो अन्याय असू, इलेक्शनाच्या वेळार जेन्ना सिंगल पेरंटाक ड्युटी घातिली ती असू, प्रत्येक वेळार अशा वेग जंय जंय पळय असे कितें झालं त्यांना आपूण जाऊन तेजेर स्टँड घेवपी, आपूण जाऊन त्यांच्या खातीर धडपडपी, आपूण जाऊन वेगवेगळ्या फोरमाचेर त्यांची केस मांडपी असो सतीश सोनक. ह्या मुखार ह्या सगळ्यांक कोणूच वाली उरचो ना. हांव सतीश सोनकाक केवार आर्गां ओंपतां. सतीश सोनक काल गेलो. सतीश सोनक वचपांतल्यान गोंयचें कितलें लुकसाण जालां हें आतां कळपाचें ना. ज्या ज्या लोकांक सतीश सोनकाची चळवळी खबर आसात, सतीश सोनक ज्या हावेसान, ज्या नेटान कांय प्रस्न घेतालो, सामाजीक प्रस्न घेतालो, ते प्रस्न जर पळयत जाल्यार ते प्रस्न घेवपी आज गोंयांत असो कोणूच ना अशें दिसूंक लागलां. सतीश फक्त एकटोच काम करिनाशिल्लो, तो आपले वांगडा बाकीच्या सगळ्या लोकांक व्हरतालो आनी ताजें मोठेपण हें हातूनच आसा. आमच्या सद्या गोंयच्या परिस्थितीन कांय लोकांक दिसता अमक्यान कॉल दिलो जाल्यार आपणें ताका वचप ना म्हण ते मनीस पळयतात, पण सतीशाच्या बाबतीन अशें केन्नाच घडलें ना. हांव ताका 45 वर्सां पळयतां. विद्यार्थी चळवळी पासून आमी बरोबर आसात. 50% बस कन्सेशनचे सगळे चळवळी आनी सगळे सामाजीक प्रस्न घेवन आमी झगडत आसात आनी सतीश
वो गोंयचेर कसलोय अन्याय जालो आनी गोंयच्या लोकांचेर अन्याय जालो, गोंयचे लोकूच न्ही फाटी वानर माऱ्याचेर अन्याय जालो. सतीश सगळ्यांत पयलीं थंय धांवून गेलो. काल लांबाण्यांक भायर काडचे गोंयच्यान किंवां तांचेर बंदी घालची असो जेन्ना प्रस्न आयलो तेन्ना सतीश रात बसून ताजेर पिटिशन तयार ताणें केलें. त्या भायर तो रोखडो सांग लिखूय बरयलो की अशें जावंक फावना, तांकां प्रोटेक्शन जाय म्हणून. तर अशे जे सगळे प्रस्न पळय आसात, हे प्रस्न घेवन लढपी सतीश एकटोच आशिल्लो. लेट एडवोकेट सतीश सोनक वॉज अ वेरी डियर एंड पर्सनल फ्रेंड ऑफ माइंड. वी हॅव फ्रॉम स्कूल डेज टुगेदर, ऑनेस्ट टू द कोर, ऑलवेज फॉट फॉर द डाउन ट्रोडन. बींग अ लॉयर, ही नेवर मेड हिज प्रोफेशन एज अ ल्युक्रेटिव पोस्ट. ही ऑलवेज फॉट फॉर देअर वेल बींग एंड गुड कॉज, नॉट लुकिंग एट हिज फीज. Very rarely you find such people in profession now. We pray to the Almighty that his soul rest in peace and give all the solace and strength to his old mother, to his elder brother, sister and to his beloved wife. Amcha East Advocate Satish Sonak kal achanak courtant tyava din zalo. You can say he died with his boots on. आनी गेल्या 40 वर्सां तो पब्लीक म्हळ्यार ताणें वावर केला. ऑल गोवा स्टुडंट्स युनियन जो तो स्थापक म्हणल्यार येता. ही वॉज द कन्विनर ऑफ ऑल गोवा स्टुडंट्स युनियन. आमी जेन्ना विद्यार्थी आसलेले आमकां सगळ्यांक ताणें एकठांय हाडले आनी आमी एक मोठी चळवळ गोंयांत बांदली. ह्या चळवळीच्या आदारान आनी ह्या चळवळीच्या निमतान एज अ कॉज ऑफ दीस स्ट्रगल, गोवा वायड स्ट्रगल, आमी 50% बस कन्सेशन विद्यार्थ्यांक जावं कॉलेजींनी जावं स्कुलांनी वतात तांकां आमी हाडलो. हें आजुनूय गेल्या 38-39 वर्सां आजुनूय लागू आसा आनी खंयच्याच सरकारान हें बदलूंक प्रयत्न करूंक ना आनी तें तितलो ताका पब्लीक हितून सपोर्ट आसा. त्याच परी तो आदवोगाद जालो जाल्यार ताणें पब्लीक इश्यूज जे आसा, लोकांचे प्रश्न आसा ते सोडूंक ना. आज आमचे भितर ना हेर आमचो एज विश्वास बसना. एक स्टुडंट मुवमेंटा पासून गोंयच्या वेगवेगळ्या सोशल कॉजीसांक लागून कामांक लागून ताणें तेच्या वांगडा संबंध आयिल्लो. आमी काम करताले, आमी एका प्रोफेशनान आशिल्लो, तो म्हजो सिनियर आशिल्लो. प्रायस तो जे वेल्यूज, जे आयडियाज, जे विचार तो घेवन काम करतालो. म्हाका विश्वास आसा की तेजी ही प्रेरणा जी आसा, मार्गदर्शन जें आसा तें जरी तो आमचे भितर ना जाल्यार सुद्दां तें आमकां सदांच मेळत रावतलें आनी इन्स्पायर करत रावतलें. हांव म्हज्या स्वताच्या वतीन ताका श्रद्धांजली. आज सबंद गोंयांत आमकां अत्यंत दुख्ख जाता की आमच्यातलोच जो ॲडवोकेट सतीश सोनक आज आमच्यात ना. म्हाका याद जाता आमचे कॉलेजचे दीस, ज्या दिसा आमी 50% कन्सेशन मागले, म्हजे बरोबर त्या वेळार ॲडवोकेट सतीश सोनक, त्या वेळा वयले आजचे जज महेश सोनक, ॲडवोकेट डॅजमंड डिकॉस्टा, मोहनदास लोलयेकर, असे आम्ही खूप मित्रपरिवार, जसे पणजेचे स्टुडंट्स आणि त्याचप्रमाणे मडगांवचे स्टुडंट्स, असे एकठांय जाऊन पणजेचे स्टुडंट एकठांय जाऊन ते आंदोलन केले आणि त्या आंदोलनाच्या हातूंतल्यान तांची आणि म्हजी ओळख आज मागीर विविध हातूंत ॲडवोकेट सतीश सोनकान भाग घेतलो. लोकांक न्याय दिवपा खातीर ताणें सदांच आपलो सबंद जीवन सार्थकी घालें आनी आज ते आमच्यात ना अशें दुख्ख येता. हांव इतलेंच उलयतां की तांच्या फॅमिलीक, तांच्या भावाक, आवयक हें दुख्ख हें करपाक देवान तांच्या फाटल्यान रावचें. अशें गो टी व्ही खातीर रविंद्र दळवी. गोंय सरकारान सेवा हमी कायदो चालीक लायला. ह्या कायद्या प्रमाण लोकांक बरी सेवा मेळपाक जाय. कामा कडेन चुकारपणां केली जाल्यार संबंधित कर्मचाऱ्यांचेर खर कारवाय जातली अशी शिटकावणी महसूल मंत्री रोहन खंवटे हांणी पत्रकार परिशदेन दिली. लोकांक सगळे तरेची सर्टिफिकेट थारिल्ल्या वेळार मेळपाक जाय. कर्मचाऱ्यांची लोकां कडेन बरी वागणूक आसपाक जाय. जो मनीस संबंधित कार्यालयांत येता तो आपल्या कामा खातीर येता, हें कर्मचाऱ्यांनी लक्षांत दवरचें. गोंयांत सुमार 9,000 म्युटिशनां लोकांक दिवपाची उल्ल्यात. ही सेवा दिवपाक खूब कळाव लागला. मे म्हयन्यांत लोकांची म्युटिशनां दिवपाक सुरवात करतले अशें खंवटे हांणी सांगून महसूल खात्या खाला येवपी सगळीं कार्यालयां रिब्रँडींग करपाचें थारायलां अशें ताणें सांगलें. डिपार्टमेंट मिनिस्टर
There are a lot of issues that have been in the past which the media has been taking up, or we as being a part of opposition have been talking in terms of common men facing difficulties. Jitle vishay asa, the department, revenue department being having the deputy collector's office, collectorate, mamladar's office, joint mamladar's office, systems wise there are a lot of things which are under the department. Pun pohile mullar, lokang ji seva jai, ti time ar mechi, taja khatir, last sarkaran mantripad getakar, the issue was to make ensure that the government staff also is accountable to the people. Surprise visits randomly have started from myself or from both the collectors. Collector South today is with DG Dhan in the South area, so he is not available today. A clear dovalla ki the department will be having a no-nonsense policy. The clear thing has to gone, directions have gone to the deputy collectors, mamladars through collectors' offices, that issues have to be taken seriously. Administration lapses will not be tolerated, and punctuality and discipline within the staff, attitude of the government staff towards the public, basically looking at people-friendly approach, wo garaj asa, and taja khatir ami khay correction karche patta jala ami department-wise correction karche. यामुळे आम्ही एक 15 दिवस पहिली रिव्ह्यू त्यांच्याकडे घेतलो अँड एव्हरीबडी ऑल सिस्टम्स वेअर बीइंग पुट अप अलॉंग विथ सेक्रेटरी रेव्हन्यू बोथ कलेक्टर्स कलेक्टर नॉर्थ अँड साऊथ हॅव बीन रिव्ह्यूइंग वेरियस थिंग्स टू एन्श्युअर दॅट द वर्क फ्लो स्टार्ट्स आणि आज ॲज अ इनिशिएटिव्ह टू मेक द लाईफ ऑफ अ गोयकार सिंपल आम्ही इनिशिएटिव्ह आज खूपशे तुमच्या नजरेक हाडटा ह्या इनिशिएटिव्ह जे जातले ताज्या खातीर आमका थ्रू मिडियाच्या माध्यमातून सांगू शकता की वी विल नीड ऑल दो वी आर स्टार्टिंग द सर्विसेस इमिजिएटली द पीपल ऑफ गोवा हॅव टू अंडरस्टँड की आमका एक ते दोन महिने लागतले सगळे एक एक गोष्टी जाग्यावर पडपाक न्यू इश्यूज ऑल्सो वील बी डिस्कस न्यू एरियाज ऑल्सो वील बी टेकन अप पण आज जे तुमच्याकडे पावयता इज फर्स्ट इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ टाईम बाउंड सर्विस डिलिव्हरी ॲक्ट राईट टू टाईम बाउंड सर्विसीस ॲक्ट वो म्हाका दिसता जवळजवळ 2015 नोटिफाय झालो आणि सिम्प्लिफाईंग द प्रोसिजर्स आणि एन्श्युअरिंग दॅट दॅट वर्क इज डन विदीन दॅट टायम फ्रेम ज्यो गजाल्यो रेव्हन्यू डिपार्टमेंटान लागता त्यो अक्षरशा लोकांच्या सेवेक असा तो इश्यू ऑफ फॉर्म 1 & 14 असूनी रेजिडेंट सर्टिफिकेट असूनी डायव्हर्जन सर्टिफिकेट असूनी कास्ट सर्टिफिकेट असूनी म्युटेशन इश्यू असूनी बाकीचो पार्टिशनचा इश्यू असूनी असे कितलेसेच प्रोसिजर्स विच कम अंडर द रेव्हन्यू डिपार्टमेंट विल बी टाईम बाउंड या टाईम बाउंड म्हणजे दॅट ऑफिसर इन चार्ज ऑफ एन्श्युअरिंग दॅट दिस पीपल गेट दिस सर्व्हिसेस विदिन दॅट स्टिप्युलेटेड टाईम विल बी हेल्ड अकाउंटेबल अँड एज पर द ॲक्ट अँड गाईडलाईन्स ऑफ द ॲक्ट दे विल कम इन फोर्स एक ते दोन महिने आम्ही हांका एक महिना सुमार त्यांना आम्ही दितले टू ॲडजस्ट टू दीस सर्व्हिसेस Some services are already in place but are not being monitored. But this service monitoring will start now and ensuring that timely services to public will be done. एक आम्ही लोकांची सदांच एक असा की आम्ही ऑफिसात वता कामा जायना लोकांक ते म्युटेशनचा इश्यू असू पार्टिशनचा इश्यू असू कास्ट सर्टिफिकेट असू एम्प्लॉयमेंटाक भुरगो वता ताका सर्टिफिकेट जाय असू हाज्या खातीर खूप प्रॉब्लम्स येतात ताज्या खातीर वेरियस इश्यूज वी आर लॉन्चिंग अ ईमेल आय डी विच विल बी sang.goykar@gov.in sang.goenkar@gov.in ही ईमेल आय डी विल बी पब्लिश थ्रू इंटरॅक्टिव मीडिया सोशल मीडिया केबल टी व्ही एव्हरीथिंग इट विल गो आउट वेर दिस ईमेल आय डी विल बी अ लॉन्च पॅड फॉर द पर्सन who feels that service is not given to him or complaints are there or suggestions which they want to incorporate this will be monitored by the collector's office along with the secretary of revenue and I will also be in the loop to ensure that this particular services wherever they feel they are getting a problem are reciprocated within a particular time sagri office rebranding karpache yojilya asa rebranding karta astana thoi पब्लीक ग्रिव्हियन्स बॉक्स असतली ज्यातून मनीस वता आणि ताका किती सेवा मिळणार खंयच्या ऑफिसरची कंप्लेन असा किती असा ही इज फ्री टू फील दॅट पर्टिक्युलर थिंग अँड ड्रॉप इट इन दॅट पर्टिक्युलर बॉक्स
ही सगळे विल बी लोकेटेड इन एव्हरी तालुका ऑफिस अँड एव्हरी सिटीजन ऑफ गोवा हू इज गोईंग टू अवेल दीस पर्टिक्युलर सर्व्हिसेस कॅन गो अँड जस्ट फिल स्मॉल डिटेल्स ऑफ हिज अँड पुट इट इन. ही सजेशन बॉक्स विल बी ओपन थ्रू कलेक्टर्स ऑफिस ओनली. A designated person in every 10 days or 15 days fortnightly will go and open these boxes. And Tajir jar complaints asa, Tajir initiatives given, collectors, both collector north and south, will ensure that these grievances are settled. Zero corruption of the administration has always been a slogan and we have been raising these topics. Honorable CM also is very concerned about certain aspects in this particular area. And zero corruption, zero tolerance to corruption is not only going to be a statement, every office will have a proper branding of zero tolerance to corruption. Every entrance of this particular offices will have proper visiting time hours, tanche kide jay garaj kide nashile, every uniformity will be maintained in every particular taluka office. CCTVs will be installed with a central monitoring system in all the taluka offices. And maybe with the central monitoring system will be monitored through collector north and collector south offices to ensure that zero tolerance to corruption is actually met. This is one of the serious issues in the recent past, and the Honorable CM has been very clear that this thing to the common man should not be, common man should not get hurt. Haja khatir, GOTV khatir, Ravindra Dalvi. गोयच्या दर्यादेगा वयल्या लमाण्यांक गोंयांतल्यान धांवडून घालपाची गरज आसा. ते दर्यादेगेचेर येवपी पर्यटकांक त्रास करतात, देखून पर्यटक बेजारतात अशें विधान पर्यटन मंत्री बाबू आजगांवकर हांणी कांय दिसां पयलीं केल्लें. ह्या विधानाचो अखिल गोंय बंजारा समाजाचे अध्यक्ष गणेश लमाणी हांणी पणजे घेतिल्ले पत्रकार परिशदेंत निशेध केला. पर्यटन मंत्र्यान बंजारा समाजाची जाहीर माफी मागची अशी मागणी तांणी केल्या. ह्या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हांचे कडेन उलोवणी करतले अशी माहिती तांणी दिल्या. हांगासर ऑल गोवा बंजारा समाज एकठांय जाला. ऑल गोवा बंजारा समाज म्हटल्यार आमचो लमाणी समाज, विच इज पॉप्युलरली नोन एज लमाणी समाज इन गोवा. आयज तुमी सगळे जाणा आसतले की पेपरार दोन दिसांचे पयलीं आनी आयज सुद्दां बातमी येत आसा की ड्रायव्ह अवे लमाणीज फ्रॉम द बिचीस, हो हेडलायन आमचो ट्युरिजम मिनिस्टर बाबू आजगांवकर सांगता. What I would like to highlight is all the people who are working on the beaches are not Lamanis. They are giving the tag of Lamanis. With this tag of Lamani that the media is covering with the statement of Babu Asgaonkar, it really gives a sentimental feeling. It has hurt the sentimental of entire Banjara community, not only in Goa, but the entire country as well. Aav magta sarkara kadle ani बाबू आजगांवकरा कडेन जो आमदार आसा, येदो व्हडलो आमदार जावन हे स्टेटमेंट जेन्ना तुमी करता की गोंयचे जे आमी बंजारा समाज आहा, हो लमाणी समाज आहा, धाकटे धाकटे वेवसायान आमी इनवॉल्ड आसा, ते जावं गार्बेजेस हे जावं तुमचे बीच क्लिनींग जावं किंवां तुमचे सगळे धाकटेशे धाकटे वेवसायान आमी काम करता, तर आमकां ड्रायव अवे लमाणीज फ्रॉम गोवा हे स्टेटमेंट आमी स्विकार करिना. द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया परमिट्स अ इंडिविज्युअल टू स्टे एनीवेअर इन गोवा. आम्ही गोयकार पण राखला, कित्याक आम्ही जन्मला, आमचे रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आम्ही वोटिंग मारपी हांगात, तरी सुद्दा आमकां हो स्टेटमेंट परत परत आयकपाक पडटा. तुम्ही जाणा आसतले, यू कॅन चेक द रिकॉर्ड्स, एव्हरी इयर दर वर्सा न्यूजपेपरार लमाणीज आर क्रिएटींग न्यूजन्स ऑन द बिचीस, हे आमकां पळोवपाक पडटा. एव्हरी टायम आमचे जे भुरगे आसा हांगा शिकता, ते भुरग्यांक एक इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स डॅव्हलप जाला. आमचो समाज जावन आमचो स्वताचो समाज हेजो तांकां लस दिवपाक लागल्या. ही असली परिस्थिती आयज आमची कम्युनिटीन निर्माण जाला. हांव मागता, एक अपील करता की सगळे धर्माचे लोक काम करता बिचीर, एकटोय लमाणी समाज काम करिना. देर आर ऑल द कम्युनिटी पीपल वर्कींग ऑन द बिचीस. आवर मेन अपील इज पनीश द क्रायम इफ एनी. जे कोण मस्ती करता, जे कोण इलिगल धंदो करता, तांकां पनीश करा. आमी ताजे विरुद्ध ना, पूण आमचे सांगपाची मागणी, आमची मागणी कितें आसा की जे कोण क्रायम करता तांकां पनीश करा. कोण येता तांकां सगळ्यांक लमाणी, हे न्यूज क्रिएटींग न्यूजन्स ऑन द बिचीस. यू कॅनॉट जनरलायज, यू कॅनॉट टार्गेट वन पर्टिक्युलर कम्युनिटी. हांव कितें म्हणटा, ते लमाणी कम्युनिटी इज डुईंग दीस, हे कशें सांगूं शकता तुमी? यू जनरलायज द स्टेटमेंट.
कोण इलिगेलिटीज करता तेंका बिहाइंड द बार्स तुम्ही करा वी डोंट हैव एनी प्रॉब्लम वेदर इट इज लमाणी वेदर इट इज अदर कम्युनिटी पण तुम्ही जन्ना परत परत हे लमाणीज हे करता हे करता ही आमच्या कम्युनिटीक खरंच एक व्हडलो बॅड नाव येता एक व्हडलो बॅड नाव येता आणि आमकां हांगा जगपाक जाय वी वॉन्ट टू लिव इन लिव विथ पीस अँड हार्मनी अलॉंग विथ द अदर कम्युनिटीज आणि आम्ही दाखयला सुद्धा तर माझी मागणी असा की द मिनिस्टर द बाबू आजगावकर मिनिस्टर हॅज टू टेक बॅक हिज स्टेटमेंट अँड ही हॅज टू डू दी अपॉलॉजी बिकॉज हे जे व्हायब्रेशन्स चल्ला ऑल ओवर इंडिया ऑल ओवर गोवा आमच्या कम्युनिटी खातीर आमच्या समाजान एक खंय तरी खूप एक दुष्परिणाम जावपाचे असा म्हणून हे अपील हांव सरकारा कडेन मागता आणि तुमकां जे इलिगल धंदो दिसता ते बंद करा वी डोंट हॅव एनी प्रॉब्लम बट डोंट टार्गेट वन पर्टिक्युलर कम्युनिटी इज वॉट वी वॉन्ट टू डिमांड फ्रॉम द एंटायर ऑल गोवा बंजारा समाज आज आम्ही हे सरकारा कडेन मागता हे सरकार सांगता ती लमाणी ते आहात ते गोंयात ते नाव पिड्यार करता आम्ही तो सगळे गोयकार मानता लमाणी नाव पिड्यार करताले बरे आम्ही मानता मात लमाणी ते एक न्हू आंगर जोडपाक येयला ते दुसऱ्या गांवांच्यान खूप भाशेभाशेचे खूप दुसऱ्या दुसऱ्या स्टेटाच्यान येलेले आहात त्यांचे नाव सदीत कित्याक येईना सदीत आता आमचे लमाणीत म्हणून कोणी खूप किती करता किती जातात पहिली लमाणीचे हे लमाणीत लमाणीत हाऊ फार दॅट ट्रू दे कॉल इज ॲज अ लमाणीज ओनली दे हू डुईंग द स्पॉलिंग द कल्चर ऑफ द गोवा वी आर नॉट हियर टू स्पॉल द कल्चर ऑफ गोवा वी कम हियर फॉर द better future for the kids for the educations and everything but the other part of is this ata bichar paya ya ata gujarati ya kashmiri ya rajasthani ya ani andhra sogle state janla ma sogle sodit amka target karta lamani 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 mhun ye amche community bore disona please ha sogle ji mangta ek sarkar sarkar ashin ki ye lamani mhun paya nu ekada tumi kon jo pay kon crime karta kon amko manis pay to kon किती वाईट पण करता तुमच्या कल्चराक पण इफेक्ट जाता तोल्याक तुम्ही पनिशमेंट दिया तुमकां आम्ही सपोर्ट करता जाऊ न्ही तो आमचोच कम्युनिटी जावचो जाऊ न्ही आम्ही तुमकां सपोर्ट करता मात तुम्ही पळय सगळ्यात लमाणी म्हणून कल्चराचे आणि कम्युनिटीचे नाव घेऊन हे पिड्यार करू नका म्हणून माझी मागणी आहे गो टी व्ही खातीर रवींद्र दळवी.